नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून खूप छान अशी गरमागरम तंदुरी रोटी कशी करायची ते दाखवणार आहे हॉटेलसारखी ही तयार होणार आहे आणि पौष्टिक मेन म्हणजे गव्हाच्या पिठापासून आहे तर पौष्टिक होणारच आहे तर व्हिडिओ तुम्ही हा कुठेही स्किप करू नका आणि शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी एक भांडणं घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही मीडियम वाटी आहे माझ्याकडे त्याच्याने फक्त दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण पोळ्या करतो तेच पीठ घ्यायचं आहे तर तुम्हाला इथे आणि अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घातलेला आहे फक्त अर्धा चमचा पोहे खायच्या चमच्यानी आणि चवीला मीठ घातलेलं आहे आता फक्त इथे दोन चम्मच दही घालत आहे हे दही खूप आंबट नाही आहे खूप आंबट दही घालायचं नाही याच्यामध्ये दोन चम्मच दही घालून घ्यायचं आणि चांगला मिक्स करायचं आहे सुरुवातीला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण पाणी घालून डो तयार करून घ्यायचा आहे बघा थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट सरसा असा डो तयार करून घ्यायचा याच्यामध्ये तुम्ही मैद्याचा वापरसुद्धा करू शकता दहा मिनटानंतर मी दहा मिनिट रेस्ट करायला ठेवलं होतं दहा मिनटानंतर पुन्हा याला मळून घेते थोडंसं तेल वगैरे अजिबात लावायचं नाही याला बघा असं मळून घेते व्यवस्थित हाताने आणि आता याचे आपण रोटी तयार करून घेऊ आता मी रोटी तयार करायसाठी एक गोळा घेतलेला आहे थोडा मोठा घेतला आहे गोळा पोळी करतो आपण त्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि आता वाळलेल्या पिठामध्ये गव्हाच्याच पिठामध्ये असं प्रेस करून घ्यायचं आहे याला असं आणि लाटून घ्यायचं आहे याला म्हणजे पोळपाटला चिपकलं नाही पाहिजे जे गोळा आहे तो मग असं लाटून घ्यायचं पोळी खूप पातळ लाटायची नाही पोळी पोळीसारखंच लाटायचं आहे पण थोडंसं जाळ ठेवायचं आहे याला थोडंसं अजून पिठ लावून घ्यायचं आहे याला जर चिपकत असेल तर मग असं मीडियम याच्यामध्ये लाटून घ्यायचं आहे पोळी तयार करून घ्यायची आहे आपल्याला तर बघा तर मस्त अशी मी पोळी लाटून घेतली आहे दाखवते तुम्हाला किती जाड लटली आहे तर हे बघा खूप पातळ नाही लटलेली आहे पोळ्या थोड्या पातळ असतात फुलके थोडीशी जाड ठेवलेली आहे मी आणि हे साधं पाणी आहे याच्यामध्ये काही घातलेलं नाही अजिबात तर हे साधं पाणी लावून घ्यायचं आहे याला असं असं पूर्ण या पोळीला एका बाजूनी असं ओलं करून घ्यायचं आहे आता मी इथे हे पाणी लावून झालेलं आहे आणि तवा गरम चांगला करायला ठेवला होता तवा तापायला ठेवला होता हा नॉनस्टिकचा जुना तवा आहे तुम्ही साधा लोखंडी तवासुद्धा घेऊ शकता हे बघा आता जी बाजू ओली केली आहे ती बाजूशी खाली टाकायची म्हणजे तव्यावर टाकायची आहे ती बाजू ज्या बाजू ओली केली आहे ती खाली ठेवायची आहे बाजू आता थोडीशी मी ते कोथिंबीर टाकून घेत आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसेल कोणतीही वस्तू जर दिसायला चांगली असली तर ती म्हणजे पदार्थ जो असतो दिसायला चांगला दिसला तर खायची इच्छा जास्त होते आपल्याला म्हणून मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बघा असे बबल्स आलेले आहे अगदी तीस सेकंदामध्ये एक एक बाजू होऊन जाते आपली शेकून आता तवा उलटा करून घेतला आहे आणि याला संपूर्ण शेकून घेत आहे पाणी लावल्यामुळे काय होते तव्याला चिपकते पोळी आणि पडत नाही ती खाली आणि छान अशी शेकल्या जाते जी तंदुरी रोटी आहे ती हे बघा अशी गॅसवर शेकून घ्यायची आहे गॅस पावर थोडा कमी केलेला आहे मीडियम बघा अशा प्रकारे छान अशी पोळी शेकून झालेली आहे आपली थोडीशी पुन्हा शेकून घेते मी अजिबात कच्ची वगैरे राहत नाही ही पोळी हे बघा छान अशी मस्त शेकून घेतली आहे आता इथे हा सराटा जो आहे माझ्याकडे सराटा त्याच्याने मी काढून घेते अशी चिपकते चिपकली राहते अशी पोळी जी रोटी आहे ती चिपकते तव्याला हे बघा नॉनस्टिकचा तवा अजिबात वापरायचा नाही याच्यामध्ये हा जुना तवा आहे माझा जुना तवा चालतो कारण जी रोटी आहे ती चिपकली पाहिजे आपली तव्याला आता दुसरीसुद्धा मी पोळी तुम्हाला तयार करून दाखवते ह्यात रोटीला जी तयार झालेल्या रोटीला तुम्ही तूप वगैरे किंवा मग बटरसुद्धा लावू शकता बघा आता मी इथे कोथिंबीर टाकून घेत आहे याच्यावर आणि थोडंसं लाटून घेते म्हणजे जी कोथिंबीर आहे ती पडणार नाही अशी उलटी केल्यानंतर बाजू हे बघा आणि दिसायलाही खूप छान दिसेल आता दुसऱ्या बाजूने मी पाणी लावून घेते बघा असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ही सुद्धा पोळी आपल्याला आता तव्यावर शेकून घ्यायची आहे बघा प्रकारे पकडून घ्यायचं असं उचलून घ्यायचं आणि तव्यावर टाकून घ्यायची बघा किती सुंदर अशी पोळी दिसत आहे आपल्याला आता ही सुद्धा बाजू भाजून घ्यायची आहे हे बघा एका बाजूने झाल्यानंतर आता दुसरी बाजू आपण शेकून घ्यायची आहे बघा छान असे याला बबल्स आलेले आहेत असे मस्त मोठे मोठे असे बबल्स येतात बघा अशी मिडियम गॅसवर असं शेकून घ्यायचं आहे म्हणजे जी, जी हॉटेलप्रमाणे तंदुरी रोटी मिळते हॉटेलमध्ये तशाच प्रकारची ही रोटी आपल्याला घरच्या घरी केव्हाही आणि झटपट तयार करता येते आणि हेल्दीसुद्धा असते गव्हाची असल्यामुळे खूपच अशी हेल्दी असते तुम्ही मैद्याची सुद्धा करू शकता तेवढी चांगली लागेल पण हेल्दी होणार ते नाही तेवढी म्हणून गव्हाच्या पिठाची छान होते बघा याच्यावर आता तुम्ही तूप लावू शकता पण तूप जे आहे ते तव्यावर लावायचं नाही कारण सौर तव जे तूप आपण लावू तर तव्यावर सांडेल किंवा बटर किंवा तूप म्हणून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं नंतर लावायचं आहे तूप बघा छान दोन्ही बाजूनी मस्त अशी खरपूस शेकून झालेली आहे बघा मी आता प्लेटमध्ये ठेवल्यानंतर यांना असं तूप लावून घेतलेलं आहे मटर किंवा तूप तुम्ही दोनपैकी एक लावू शकता आणि गरमागरम खायला मस्त छान अशी रोटी आपली तंदुरी रोटी तयार झालेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली पहिली वेळेत असाल तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हा पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओ